नमस्कार। भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटी कोटी जनता की जय हो। नमस्कार मित्रांनो, आणि मी डॉक्टर आनंद मोरे, वनराई पुणे प्रकाशित आरोग्याचे संविधान या ग्रंथाचा लेखक। तर आपल्याला माहिती आहे की आपण जर एखाद्या माकडासमोर जर आपण पैसे आणि केळी जर ठेवली तर माकड काय करेल की ती केळी उचलेल आणि केळी खायला लागेल। पण त्याला हे लक्षात येत नाही की ते जर आपण पैसे घेतले तर ह्या पैशातून आपण आयुष्यभर असे कित्येक केळी विकत घेऊ शकतो आणि आपण खाऊ शकतो। तर अशा पद्धतीने जर व्यक्तीसमोर एखाद्या माणसासमोर जर भरपूर सारे पैसे ठेवले आणि आरोग्य जर ठेवलं तर तो व्यक्ती काय करेल की आधी पटकन पैशाला हात लावेल। पण त्याला हे लक्षात येत नाही की जर आरोग्य आपल्याला जर चांगल्या प्रकारे मिळालं शारीरिक मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या तर आपण कित्येक पैसे कमवू शकतो। म्हणजे एकदा पीचवर आपण जर टिकलो तर कित्येक रन आपण बनवू शकतो। तर अशा पद्धतीने म्हणून आपली संस्कृती ही आरोग्यालाच विशेषतः महत्त्व देण्याचा प्रयत्न करत असते। आणि आजकाल या धकाधकीच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक व्यवसाय करत असताना जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल ह्या दृष्टीने पळत असते आणि ते पैसा मिळवत असताना आपलं आरोग्य हळूहळू ती गमवत जाते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला तेच आरोग्य मिळवण्यासाठी पुन्हा कमवलेला पैसा त्यामध्ये गमवत जाते। म्हणून आपली संस्कृती सांगते की पैशापेक्षा अशा काही पाच गोष्टी श्रेष्ठ आहेत की ज्या जर गोष्टी आपल्याला मिळाल्या तर आपल्याला यश कीर्ती पैसा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप प्राप्त होऊन जातात। तर त्या गोष्टी कुठल्या तर आपली संस्कृती सांगते की पैशापेक्षाही पाच गोष्टी सांगत असताना आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुले जन्मा स्वाधीनताचे पुसम यद ऐश्वर्यम विनाप्यर्थम असं सांगितलं। म्हणजे सगळ्यात शेवटी आरोग्यम धनसंपदा पहिल्यांदा सांगितलं, दुसऱ्यांदा शिक्षण। शिक्षणाबद्दल सांगताना काय सांगितलं, न चोरहार्यम न राजहार्यम न भातृभाज्यम न भारकारी कृतदेव वर्धते वनित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम। म्हणजे नृपतम च विद्वत्तम च नैव तुल्य कदाचन स्वदेशी पूज्यते राजन विद्वान सर्वत्र पूज्यते अशा पद्धतीने। त्यानंतर अर्थ आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री, सज्जनांशी मैत्री असावी महाकुळात जन्म, म्हणजे ह्या जर जन्मामध्ये आपण चांगले कार्य केले तर आपल्याला महान कुळात जन्म मिळतो। आणि स्वतंत्रता, ह्या गोष्टी या पाच पैशापेक्षाही श्रेष्ठ आहेत तर त्या आपण जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करावा। म्हणून आपली संस्कृती म्हणते की माणसाने सर्व गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण करावे कारण शरीराचा नाश झाला असता सगळ्या गोष्टींचा नाश होतो। म्हणून आरोग्य सर्वप्रथम। यस, धन्यवाद, थँक्यू, बी हॅपी, बी हेल्थी।